हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला DIY काही वस्तू बनवून दाखवणार आहे. तर आपल्या घरात ज्या प्लॅस्टिकच्या किंवा फायबरच्या अशा प्लेट असतात, तर त्या प्लेटना आपण असा रंग देऊन छान त्याच्यामध्ये नाव लिहून आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो किंवा नेम प्लेट बनवून दारावरही लावू शकतो. तर मी आता ही माझ्या घरात रेड कलरची प्लेट होती, प्लॅस्टिकची आहे ती, आता तिला मी रेड कलरच परत देते आणि त्याच्यानंतर मी व्हाईट कलरने साईडला डिझाईन काढणार आहे आणि मध्ये नाव लिहिणार आहे. आणि त्याच्यानंतर ही एक माझ्या मुक्ताची पाटी आहे, खराब झालेली आहे ती, तर तिलाही मी कलर करून त्याच्यावरती नेम प्लेट तयार करणार आहे दाराला लावायला समोर. तर आता त्याच्यामध्ये मी ब्राऊन कलर दिलेला आहे आणि साईडून येलो कलर देणार आहे. जर आपल्या घरामध्ये अशा प्लेट वगैरे असतात त्या आपण वापरत नाही आणि नुसत्याच पडून असतात घरामध्ये, तर त्याचा असा आपण वापर करू शकतो. त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे काढून आपण भिंतीवरती डबल साईड टेपने चिटकवू शकतो. खूप छान दिसतं ते दिसायलाही. आणि तर आता माझा कलर झालेला आहे देऊन, तर पाटी सुकायला ठेवते, तोपर्यंत मी त्या प्लेटमध्ये नाव लिहून घेते व्हाईट कलरने. तर माझ्याकडे छोटा ब्रश नव्हता, तर मी ते काडीने आधी डिझाईन काढून घेते, त्याच्यानंतर मध्ये मी नाव देणार आहे. तर आता येते मी मध्ये नाव लिहून घेते. तर माझ्याकडचा ब्रश हा खूप मोठा आहे त्यामुळे नीट काढायला जमत नाही, तरी मी काढण्याचा प्रयत्न करते. तर मी नाव असं टाकणार आहे मॉम्स किचन आणि हे प्लेट माझ्या मी किचनमध्ये लावणार आहे. तर मॉम्स नाव लिहून झालेलं आहे, आता किचन नाव लिहिते. तर इथे नाव आता लिहून झालेलं आहे आणि तुम्ही सांगा कसं झालं ते. तर मॉम्स किचन नाव टाकलेलं आहे मी, आता मी पाटीवरती लिहून घेते. तर ब्रश खूप मोठा आहे, ते जमत नाही, त्यामुळे मी आपलं हे असतं इयरबड असतं त्याच्याने मी काढते नाव. तर पहिलं श्री लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर मी आता नाव लिहायला सुरुवात करते. तर मी आता हे पूर्ण नाव लिहून झाल्यावरच तुम्हाला सांगते मी काय नाव लिहिलेलं आहे, तुम्हालाही खूप आवडेल हे नाव. तर मी हे दारावर लावायचं असा माझा विचार आहे, तर बघू पुढे मी कुठे लावणार आहे ते दाखवेलच, नाही दाखवलं तरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवेन मी कुठे ठेवलेली आहे ही पाटी. तर असेच तुम्ही घरी DIY करू शकता आणि आपलं घर सजवू शकता. तर मी असं लिहिलेलं आहे, हे स्वामींचं घर आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि श्री स्वामी समर्थ. आणि मग खाली आमच्या तिघांची नावं लिहिलेली आहेत, मुक्ता, उज्वला, आशिषसाबळे. तर मी असं नाव लिहिलेलं आहे माझ्या पाटीवरती. तर तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर ह्या पाटीवर लिहिलेलं आहे की मॉम्स किचन आणि ह्या पाटीवर लिहिलेलं आहे श्री, हे स्वामींचं घर आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, श्री स्वामी समर्थ, मुक्ता, उज्वला, आशिष साबळे.
तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पाटी कुठे लावायची ते आधी बघते कशी लावायची ते, आणि मग मी डबल साईड टेपने मी पाटी चिटकवणार आहे भिंतीवरती. तर इथेच चांगलं वाटतंय मला, तर मी ते आता लावते ही पाटी. आणि तुम्हाला आवडली का पाटी, आवडली का परत मी जिथे लावले तिथे चांगलं दिसतंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पाटी लावून झालेली आहे आणि कसं दिसतंय ते तुम्ही बघा आणि सांगा. बाय बाय.